मला घराबाहेर काढायची धमकी दिली आहे त्याने. नदीताला ना घरात बोलून पस्तवल्यासारखं झालंय मला. काय करू, काय काय काही सुचतच नाहीये. सासूबाई तुमची कशी अवस्था झाली माहिती? इकडे आड तिकडे वी. वीरला थांबवलं किंवा त्याला बाहेर काढलं तर तात्या देशमुख सासरे बुवांना सगळं सांगतील. आणि जर का वीरला थांबवलं नाही तर मी सांगेन. मला काय वाटतं आपण एक मिनिट सासू, तुम्हाला जे काय वाटतंय ते जर का माझ्या फायद्याचं असेल ना तरच मला ऐकण्यात रस आहे सासूबाई. अरे तुझ्या फायद्याचं आहे म्हणूनच तुला इथे बोलवलं ना बोलायला. मला हॉटेल हवंय ते ऐकण्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही ऐकण्यात रस नाही. किंबहुना मला दुसरं काही ऐकूच येणार नाही आत्ता. तू जरा संयम ठेव, नॉट पिकनिक. मला माहिती की तुम्हाला पॅनिक असं म्हणायचंय पण तुमच्या या अशा इंग्रजीमुळे सुद्धा मी पॅनिक होणार नाही. मला हॉटेल हवंय म्हणजे हॉटेल हवय. हे बघ आपण ना दुसरं काहीतरी काही मार्ग निघ. तुम्ही काही एक मार्ग काढू ना मी सांगतो. एकतर मला हॉटेलचा पूर्ण ताबा हवा किंवा हॉटेलमध्ये 50% पार्टनरशिप हवी. तुमच्याकडे फक्त आजच्या रात्रीचा वेळ आहे विचार करायला.